विद्यापीठाचं गीत तुम्ही जे लिहिलं ते श्री रसायन देविके, ते ती मला वाटतं ही देवी तुम्ही निर्माण केली. होय होय, माणसानं निर्माण केलेला देव आहे हा, आणि तोही रसायनशास्त्राचा. होय, ती काय आहे वैशिष्ट्य या देवी मागची भावना सांगतो की इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी किंवा रसायन तंत्रज्ञान संस्था ही फक्त रसायन नाही आहे. आम्ही इथे बायोकेमिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, मटेरियल्स, मटेरियल्स इंजिनिअरिंग, मटेरियल टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, एनर्जी इंजिनिअरिंग अशा गोष्टी इथे करतो. म्हणजे जीवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टी, पर्यावरणाचं रक्षण करणे, तुम्हाला सौर ऊर्जा पाहिजे किंवा तुम्हाला औषधं पाहिजेत, तुम्हाला मुबलक अन्नधान्य पाहिजे, जमीन दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे, मग जमिनीची उत्पादकता वाढली पाहिजे, ही सगळी भावना आहे. किंवा जे प्रदूषण होत आहे ते प्रदूषण थांबवण्यासाठी सुद्धा आम्ही हे करतो. ही देवी निर्माण करण्याबाबतची माझी भावना अशी होती की रसायन तंत्रज्ञान संस्था हा एक ब्रँड आहे, जसं IIT एक ब्रँड आहे किंवा NIT ब्रँड आहे, तसं ICT हे ब्रँड आहे. आणि ही ब्रँड व्हॅल्यू म्हणजे ही आमची रसायन तंत्रज्ञान संस्थेची देवी, रसायन देविका. आता ही देवीचे त्याच्या मागची पार्श्वभूमी, आपल्याला कायम सतत ऊर्जा पाहिजे, सौर्य ऊर्जा, मग तिच्याकडे हे सुदर्शन चक्र जसे म्हणाल, म्हणजे हे वायू चक्र आहे, मला म्हणजे वायू ऊर्जा. ओके, आणि DNA हे माणसाचं DNA आहे, तसं सगळ्या जेवढ्या जेवढ्या जीवित वस्तू आहेत, झाडं वगैरे, ते सगळे DNA वरती आहेत त्याचं. आणि नंतर की ज्याला रिन्युएबल एनर्जी, ज्याला आपण परत म्हणतो की त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, हे कणीस दाखवण्याच्या मागची भावना ही आहे की हे बायोटेक्नॉलॉजी, याच्यातनं कार्बोहायड्रेट्स किंवा हे सगळ्या गोष्टी निघतात. तर मग ही आमची अशी देवी ही निसर्गाचं रक्षण करणारी, माणसाला रोगमुक्त करणारी, मुबलक देणार, चांगलं पाणी देणार, चांगलं अन्न देणार, चांगलं औषधं देणार, अशी ही आमची देवी आहे. म्हणून मी ही कविता तिच्यावरती केली. आणि ती कविता आता तुम्हाला इंटरनेटमध्ये पण मिळेल. तर ती कविता मी लिहिता मागे मी म्हणलं की ही हे जी देवी आहे, ह्या देवीमध्ये मी म्हणलं की उद्घोष तुझा, जयघोष तुझा, उत्कर्ष तुझा, जल्लोष तुझा, संघर्ष नको, संवार नको, संदेश तुझा, उपदेश असे रसायन देविके. संघर्ष नको, संवार नको, कुठे मारामारी नको, काही नको, फक्त तुझा जल्लोष आम्ही करतोय. आम्ही आम्हाला संघर्ष सुद्धा नको, आम्ही जगाला शांती देऊ इच्छितो. कशी? विज्ञानाची एकच भाषा, तुम्ही जर शास्त्राची एकच भाषा आहे आणि ती आणि विज्ञानाच्या 10 दिशा, सर्व 10 दिशा ज्याला आपण म्हणतो त्यातनं एकच भाषा, ते म्हणजे काय? नको तर सीमा, विज्ञानाला सीमा नाही, विज्ञानाला सीमा नाही. माणसं देशाला सीमा असतील, प्रांताला सीमा असतील, पण विज्ञानाला सीमा नाही. विज्ञानाला सर्व लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय, तो आइन्स्टाईन असेल किंवा न्यूटन असेल किंवा अजून कोणी असेल, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय, त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे विज्ञानाला सीमा नाही. आणि नंतर जैव रसायन मिलन, आता काय झालंय की जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचं मिलन झाले, आणि बायोलॉजिकल इंजिनिअरिंग किंवा बायो म्हणजे ते मिलन झालेलं आहे. आणि आता इंजिनिअरिंगमध्ये बायोलॉजी हा शिकवला पाहिजे, कुठला इंजिनियर आहे त्याने, कारण ते सगळं आता तसं झालंय. आपला देह हा सगळ्यात उत्तम उदाहरण आहे केमिकल इंजिनिअरिंग आणि बायोकेमिकल इंजिनिअरिंग, देह माणसाचा देह. तर आणि असं म्हणतो की हे हा देह मतिवर्धन, तू आमची बुद्धी वाढवतेस, तू बुद्धी वाढव. आणि मग म्हणतो की नको प्रदूषित भूजल वायू, आपल्याला हवाही प्रदूषित नको किंवा पाणीही प्रदूषित होता कामा नये. विपुल अन्न उदंड आयु, चिकार अन्न दे तुटवडा असू नये, आणि तेही चांगलं अन्न दे, न्यूट्रिशियस फूड, आणि उदंड आयु, चिकार आयुष्य, दीर्घ आयुष्य. आणि 20व्या शतकात काय झालं, भारतामध्ये आपल्या लोकसंख्या जर तुम्ही विचार केला तर आपलं जे आयुर्मान आहे, आयुष्यमान, ते वाढलंय. स्त्रीचं 43 वर्ष होतं 1900 साली आणि पुरुषाचं 38 होतं, आत्ता ते 68 आणि 74 झालेलं आहे. स्त्रिया ह्या जास्त जगतात, हे कशामुळे झालं? विज्ञानामुळे झालं. केमिकल सायन्सेस आणि इंडस्ट्रीचा खूप मोठा भाग आहे. चांगली चांगली औषधं आम्ही निर्माण केली जे माहितीच नव्हते, आता त्यामुळे ते आणि रोग नको आणि नको त्रुटी ही
निर्योगी असलं पाहिजे, रोग कुठलाही नको, त्याच्यावर मात केली पाहिजे आपण, आणि त्रुटी नको, कुठेही कमतरता भासू नये. मग त्याच्यासाठी शास्त्रच वापरलं पाहिजे. अखंड ऊर्जा, निर्मळ पाणी, सतत तुम्हाला ऊर्जा मिळाले पाणी, आणि पाणीही स्वच्छ असलं पाहिजे. हे सगळं हे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे सगळं होतं. आणि म्हणून म्हणतो, अक्षर हरिते जगन माते, तू सगळं हिरवटीचे ठेवतेस आणि हे अक्षर आहे त्याचा कधी क्षय होणार नाही असं तू सगळं करतेस, रिन्युएबल करतेस, म्हणून हे जगन माते रसायन देवी की. मग आम्ही म्हणतो मूर्तिवंत तू, कीर्ती रक्षिक आहे तू, आमची मूर्तिवंत आहेस तू, तू कीर्ती पण राखवणार आमच्या आमच्या प्रोफेशनची, आमच्या विद्यार्थ्यांची, आपल्या विद्यापीठाची. जगन माने तू महन मंगल आहे, अभियंती तू रत्न पारेख आहे, तू अभियंतेच आहे, निसर्गासारखा मोठा इंजिनियर नाही तू, देवी तू एक इंजिनियरच आहे. आणि मग म्हणतो की तू रत्नांचं पण पार करते, नाही तर आमच्या इकडे तू चांगली चांगली रत्न आणलीस, तू रत्नपारखी होती म्हणूनच आणली, आणि शत प्रणाम हो तुझे नायके, हे नायके तुला मी वंदन करतो. आणि नवक्षिती जे नवचेतन आहे, आम्हाला निनिळे ज्याला म्हणतात हॉरायझन्स, बाउंड्रीलेस सायन्स, तुम्ही तू आम्हाला चांगले क्षितिजे दाखव, जिथे आम्ही रिसर्चसाठी चांगले रिसर्च करू दे, संशोधन करू दे, ते म्हणतो. आणि म्हणतो गण गणशी तन तन श्री जैव श्री शिवश्री सृष्टीधारिके हे रसायन देविके. ही ह्या कवितेमागची भावना हीच होती की इथे कोण आला, कसा आलं महत्वाचं नाही, त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं, या प्रोफेशननी काय केलं, हे ह्याच्यात दाखवायचं होतं. म्हणून ही कविता खूप प्रसिद्ध झाली, खूप प्रसिद्ध झाली. आणि त्याच्या भावची भावना तीच होती की वी मस्ट सर्व सोसायटी, आपण समाजाचं देणं लागतो. हे प्रत्येक शास्त्रज्ञानं ध्यानात ठेवलं पाहिजे. विध्वंसकता नाही, समाजाचं अन्न देणं लागतो. माणसाला माणसामध्ये प्रेम वाढलं पाहिजे, माणसं प्रगती झाले पाहिजे, समाज प्रगत झाला पाहिजे. आणि ते शास्त्रानेच होणार आहे, दुसऱ्या कुणी होणार नाही. तुम्ही जे संशोधनाबद्दल सांगता आहात, ते कोणकोणत्या प्रकारचं संशोधन आहे, आणि मगापासून आपण बोलतो आहोत तर तुमचं संशोधन हे समाजाला उपयोगी पडलं पाहिजे याच्यावर भर आहे, होय, तर या दोन्ही गोष्टीची सांगड कशी काय घातलेली आहे तुम्ही? काय माहिती आहे ना, भारत हा एक गरीब देश आहे आणि संशोधनावरती सरकार खूप खर्च करतं. मी असं नाही म्हणेन की पाश्चिमात्य देशांसारखं इथे होतं, परंतु ज्याच्याकडे कल्पना आहेत किंवा आयडिया आहेत त्याला नक्कीच फंडिंग मिळतं. तर आमचा हा केमिकल आणि अलाइड इंडस्ट्रीशी संबंध असल्यामुळे, आणि विशेषतः इथे केमिकल इंडस्ट्रीची कन्सल्टंट म्हणून काम करत असल्यामुळे, आपल्याला एक कल्पना असते की कशा पद्धतीचं संशोधन करावं. आणि त्यामुळे पूर्वीपासून ज्यावेळा मी पी एच डीला होतो, माझ्या पी एच डीला मी जे संशोधन केलं ते इंडस्ट्रीने डायरेक्ट वापरलेलं, माझे लॅबोरेटरीत मी काढलेले रिसर्च ते डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये त्याचा त्यांना फायदा झाला, मी पेटंट केल्याने मगाशी बोललो तसं. तर ही एक भावना अशी, त्यामुळे संशोधन हरित संशोधन असावं की ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होता कामा नये, आणि समाजोपयोगी असलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला ज्या जीवनोपयोगी वस्तू लागतात, ती ऊर्जा असेल किंवा मटेरियल्स असतील किंवा केमिकल्स असतील, ते कसं पोल्युशन फ्री टेक्नॉलॉजी, म्हणजे त्याला पर्यावरणाला धोका न देता जे काही तंत्रज्ञान विकसित करावं ते त्याच्यावरती भर आहे. त्याला ग्रीन केमिस्ट्री आणि इंजिनिअरिंग असा एक चांगला शब्द आहे, हरित रसायन, त्याच्यामध्ये मी पायोनियर आहे. मी भारतात मी पहिल्यांदा सुरू केलं ते, आणि आता आम्ही तसं एक एमटेकचा कोर्ससुद्धा तो माझ्या आयडियावरती सुरू केला इथे. आणि त्यामुळे माझे सगळे विद्यार्थी जे काम करतात ते असं समाजाला उपयोगी असेल असंच करतात, आणि चांगले प्रोजेक्ट्स आहेत आमच्याकडे. पण आता हे हरित रसायन किंवा हरित अभियांत्रिकी हे तुम्ही करत आहात, हो, एका बाजूला नाणारसारख्या प्रकल्पाला प्रचंड विरोध होतो आहे, दुसऱ्या बाजूला प्लॅस्टिक बंदी आहे, हो, तर हे तुमचं जे संशोधन आहे ते या ठिकाणी कसं उपयोगी पडतं आणि याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? मी सांगू का, मी राजकारणाविषयी काही बोलणार नाही कारण तो माझा विषय नाही, परंतु शास्त्राविषयी मी जरूर बोलू इच्छितो. आज लोकांना शास्त्राविषयी खूप गैरसमज आहे, लोकांना माहीत नाही की शास्त्रामुळेच आपण प्रगत झालेलो आहे.
आणि पूर्वीसारख्या पोल्युशन अशा करणाऱ्या टेक्नॉलॉजीज आजकाल कोणी देणारी नाही आणि लोक वापरणार पण नाही. बर, नाणार जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती लोकांचा गैरसमज आहे की त्या टेक्नॉलॉजीमुळे नुकसान होईल आंब्याच्या पिकाचं किंवा काजू किंवा असं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आजकाल ज्याला युरो 6 किंवा भारत 6 नावाचं ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतात त्याच्यावर सल्फर डायऑक्साईड वगैरे येतच नाही, एकदम कमी असतो तो. आणि त्यामुळे बघा की एक्झॉन मोबिलची मोठी रिफायनरी आहे सिंगापूरमध्ये हो, किंवा कॅलिफोर्नियामध्ये 17 रिफायनरीज आहेत. एवढंच काय जामनगरमध्ये रिलायन्सची आणि SRच्या रिफायनरीज आहेत. तिथे तर आंबे आणि काजू आणि पेरू तर परदेशी निर्यात करतात. पर्यावरणाचं त्यामुळे नुकसान होणार नाही कारण टेक्नॉलॉजीच तशी आहे आणि टेक्नॉलॉजी तशी डेव्हलप करण्यामध्ये ICTमध्ये बरंच काम झालेलं आहे, बाकीच्या अनेक संस्थांमध्ये पण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की जसं उदाहरणार्थ लोक प्लास्टिक बंदी म्हणतात, तरी प्लास्टिक हे वाईट नाही, वापरणारे वाईट आहे. तुम्ही जर औषध जर तुम्हाला देत असेल एका गोळीने तुम्ही बरं भरता, तुम्ही 10 खाल्ल्यावरती मरणच येणार. तर प्लास्टिकच्या बाबतीत लोकांचा गैरसमज आहे की त्यांनी पर्यावरणाचं नुकसान होतं. हे बरोबर आहे ते, कारण लोक फेकून देतात. तुम्ही जर न फेकण्याची वृत्ती निर्माण केली की रिसायकल रियूज दुसऱ्या पदार्थात रूपांतर करा, हे जर मेकॅनिझम केलं तर नक्कीच पर्यावरणाचं नुकसान नाही होणार. तुम्ही जर आपण मार्केटमध्ये गेलो आणि भाजीवाल्याकडनं पिशवी फुकट मिळत असेल तर आपण फेकणारच, पण समजा त्यांनी सांगितलं की 10 रुपये डिपॉझिट साहेब तुम्ही रोज ती वापरायला जाणार घेऊन जाणार. तसंच प्लास्टिकच्या बाटलीच आहे, PET किंवा यांनी सगळं रिसायकलेबल आहे. कित्येक गोष्टी प्लास्टिक या डांबरामध्ये वापरू शकतो आपण, 8 ते 10% घालू शकतो. किंवा ज्याला नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलिन म्हणतात ते तर एकदम रिसायकलेबल आहे, त्या पिशव्या तर आपण कधी फेकत नाही. हे सगळं माहिती आहे, परंतु समाजात लोकांचे गैरसमज आहेत ते दूर करणं हे शास्त्रज्ञांचं कर्तव्य आहे आणि सरकारने तशी योजना निर्माण केली. आपण जर डिजिटल इकॉनॉमी म्हणत असू तर समजा मी पाटलीची प्लास्टिकची बाटली मुंबईत घेतली आणि मी जाऊन दिली पुण्यामध्ये तरी मला पैसे परत मिळायला पाहिजेत. एवढंच काय, जसं तुमच्या घरी सकाळी पेपर टाकायला पेपरवाला येतो तसा सकाळी एखादा मुलगा येऊन तुमच्या घरातलं प्लास्टिक घेऊन गेला पाहिजे की रिस तो, म्हणजे तो ऑलरेडी सेग्रिगेशन झालं त्याचं, तुम्ही कचऱ्यात टाकत नाही आणि ते वापरू शकतो. अशा आयडिया चालवल्या पाहिजे. ती पर्याय ती ज्याला पर्यायी यंत्रणा निर्माण केली तर सरकारचा हेतूही साध्य होईल. तो सरकारचा हेतू चांगला आहे, परंतु ते चालवण्यासाठी जी पर्यायी व्यवस्था आहे ना ती आपण निर्माण केली नाही. त्याच्यामुळे काय होईल की मग लाचलुचपत होईल, कोणी कुठेतरी जाऊन धाड घालेल तुझ्याकडे 1 टन पिशव्या मिळाल्या म्हणेल, हे मिळेल तर पूर्वीचं त्याच्याकडे असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत. आणि याला तंत्रज्ञान उलट तर आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगितलं की तुम्ही आम्हाला 10 एकर जमीन द्या. आम्हाला भारत सरकारने सांगितलं की 170 कोटी तुम्हाला देऊ आणि तुम्ही हे भारतातली एक प्लान निर्माण करा की ज्याच्यामध्ये प्लास्टिकपासनं बायो ऑइल आणि बायोगॅस CNG करू शकतो. ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे, आम्ही वापरू इच्छितो. आम्ही आता दिल्लीमध्ये, म्हणजे माझ्या संस्थेत चालतंय, माझं वैयक्तिक असं नाही, माझं वैयक्तिक संशोधन अजून आहे. मी हायड्रोजन पाण्यापासून हायड्रोजन, आता उद्या आपण हायड्रोजन इकॉनॉमी म्हणतो, पाणी स्प्लिट करून हायड्रोजन, माझ्याकडे मोठं संशोधन चालू आहे त्याचं, आमचे पॅटर्न्स पण आहेत. किंवा बायोमासपासून केमिकल्स तयार करणे, म्हणजे जे कोणी तुम्ही टाकाऊ वस्तू असतील किंवा गवत असेल याच्यापासून आपण केमिकल बायोफ्युएल सगळं करू शकतो. शास्त्र हाच पर्याय आहे. ज्यावेळेला त्या दिवशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की शास्त्राचे प्रश्न शास्त्रानं सुटतील, बंदी किंवा विरोधानं सुटणार नाही. बरोबर आहे, शास्त्रावरती शास्त्रज्ञांनीच बोलावे, बाकीच्यांनी बोलू नये. ज्यावेळेला काय म्हणते, अपरिपक्व जर माणूस असेल त्याला माहीत नसेल तो विरोध करेल, परंतु शास्त्रज्ञांचं कर्तव्य काय की त्यांनी समाजाला येऊन सांगितलं पाहिजे की शास्त्रीय दृष्टी द्या. तुम्हाला आठवत असेल सावरकरांनी एक धडा लिहिला होता, तुम्ही वाचला असेल, आमच्या शाळेत होता तो, तुम्ही त्या शाळेत शिकलात, की विज्ञानवादी व्हा. विज्ञानवादी व्हा म्हणजे तुम्ही विज्ञानवादी असेल तरच तुम्ही हे प्रश्न सोडू शकतात. आणि टेक्नॉलॉजीवरती, टेक्नॉलॉजीने प्रश्न निर्माण झाले तर टेक्नॉलॉजीनेच प्रश्न सुटतात. टेक्नॉलॉजीचं सोल्युशन इज टेक्नॉलॉजीज ओनली, दुसरं काही नाही. तुम्ही काही घ्या, कुठलाही विषय घ्या. एकेकाळी असं होतं की एक्सरे मशीन एक्सरेला वापरू नका म्हणून न्यू जर्सीमध्ये मोर्चे निघाले बायकांचे, म्हणाले की याच्यामुळे आमची आबरू जाते.
आणि आजकाल तुम्ही एक्सरे शिवाय तुम्ही कुठलं हॉस्पिटल करू शकत नाही, किंवा ज्याला एम आर आय म्हणतात तो ऍक्च्युली एन एम आर आय होता, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. तर ते त्यातला न्यू एन काढला, कारण म्हणजे न्यूक्लिअर शब्द लोकांना वाटेल की आटम बॉम्ब आहे, आणि एम आर आय शिवाय आता चालत नाही शरीराचं, तर तुम्ही सगळे एम आर आय थ्रू करता. तर हे गैरसमज जे आहे ते निर्माण करणे, शास्त्रज्ञांनी एकत्र यावं, सरकारने त्यांना एकत्र बोलावं, आणि पर्यावरणाविषयी जे प्रश्न आहेत, सरकारची जी ती चांगली भावना आहे की पर्यावरणाचं नुकसान होऊ नये, परंतु बॅन इज नॉट द सोल्युशन. बंदी हे कधीही होत नाही, बंदीपेक्षा लोकांना प्रेरित केलं पाहिजे की प्रमोदन आणि प्रेरित की त्यांनी परत दिलं पाहिजे. समजा मी प्लास्टिकची बाटली घेतली आणि 5 रुपये डिपॉझिट घेतले ठेवलं असेल तर मी ते परत देईन. मी म्हणे जे एनजीओ असे काम करतात की बाबा की कचरा वगैरे, ते फक्त प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायचे, प्लास्टिकची पिशवी घ्यायच नाही, ते सगळंच तुम्ही कलेक्ट केलं पाहिजे. आणि त्यासाठी लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही कसं सेग्रिगेशन केलं पाहिजे. आणि घरापासून ना, तुमच्या घरी तर असे तुम्ही कचऱ्याच्या डब्यात येता आणि कोणीतरी कचरावाला येऊन घेतो, तुम्ही सोसायटीमध्ये हे करा. मी जसं म्हणलं की ज्यामध्ये उद्योग निर्माण होईल, असे कितीतरी बेकार तरुण आहेत, त्याला काही बुद्धिमत्ता लागत नाही. कमी शिकलेले लोक हा धंदा करू शकतात. जसं सकाळी पेपरवाला पेपर टाकतो तसा हा माणूस सकाळी जाणार, घरोघरी घेऊन जाणार. समजा तुमच्या 5 बाटल्या असतील, त्याला त्यातले प्रत्येक बाटलीमध्ये 1 रुपया मिळाला समजा, त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही. स्वच्छ भारत ज्याला आपण म्हणतो, याच्यापेक्षा दुसरा काय स्वच्छ भारत? स्वच्छ भारत म्हणजे हेच आहे. पण हेच नाणारबद्दलही माझं नाणार म्हणजे मी त्या नाणार गावाविषयी बोलणार नाही. बरोबर आहे. हा प्रयोग जो जी टेक्नॉलॉजी जी आहे ना, ही टेक्नॉलॉजी प्रदूषण विरहित आहे, मी छाती टोकपणे सांगू इच्छितो. बरं, तो तुम्ही कुठे उभा करायचा तुमचा प्रश्न आहे, सरकारचा प्रश्न आहे. मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही, कारण मी राजकीय माणूस नाही, मी शास्त्रज्ञ आहे, मी एका संस्थेचा प्रमुख आहे. मी राजकारणावरती बोलणं योग्य नाही, मी बोलणारही नाही. फक्त मी एवढं सांगू इच्छितो की ज्या आजकालच्या रिफायनरी टेक्नॉलॉजीज आहेत त्या इतक्या सुधारित आहेत की तुम्हाला पॉल्युशन हा शब्दच कळणार नाही. आता तुमच्याकडे मुंबईमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल आहे, आरसीएफ आहे, सगळं आहेतच ना. तर लोकांच्या गैरसमज काढण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी तुम्ही जा ना, तुम्ही बघा ना, त्या रिलायन्सचे जाऊन बघा ना, ते एसआरचे बघा ना, म्हणजे प्रूफ पण आहे तुमच्याकडे. आणि त्याच्या पुढची ही टेक्नॉलॉजी असायची. आणि हे नुसते ऑइल नाही, त्याच्यामध्ये पेट्रोकेमिकल पण बनवणं, त्यामुळे उद्योगधंदे पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे चिकार उद्योगधंदे निर्माण होतील. कुठेतरी तो उभारला महाराष्ट्रात प्रयोग, तो प्रयोग तर उद्योगधंदे सेकंडरी टर्शरी इंडस्ट्री जे म्हणतात ना, ते तयार होईल, ती तयार होईल. मग तो हे महत्वाचं आहे. आम्ही आता भुवनेश्वरमध्ये का चालवलं, कारण तिकडे एवढे उद्योगधंदे येणार आहेत तारादीपमुळे, तिकडे मॅनपॉवरच नाही. सरकारची इच्छा आहे की आयसीटी सारखी ब्रँडेड इन्स्टिट्यूट तिथे असावी, म्हणून आयआयटी खरगपूर आमच्या बरोबर हातभार लावून त्यांनी आम्हाला त्यांची जागा सुद्धा दिली वापरण्यासाठी, जोपर्यंत आमच्या बिल्डिंग तयार होत नाहीत राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं. याचं कारण की समाजसेवा, आमचं ज्ञान हे समाजाच्या सेवेसाठी गेलं पाहिजे. प्रत्येक शास्त्रज्ञांनी हे लक्षात ठेवावं की तू समाजाचे बांधिलकी आहे तुझी. मला कधी कोणी मंत्री फोन करत नाहीत किंवा कोणी अधिकारी फोन करत नाहीत, कारण मी त्यांना काय सांगतो, जर दबावाखाली जर आपण कोणाला ऍडमिशन देत असू किंवा मुलाला नोकरी देत असू तर ह्या खुर्चीवरती मी बसायला योग्य नाही. एकदा तुम्ही आत आला की तुम्ही माझे विद्यार्थी आहेत किंवा माझे तुम्ही कलीग आहात, दाराच्या बाहेर तुमचा आणि माझा काही संबंध नाही. ही समाजाची बांधिलकी जपतानाच तुम्ही संस्था स्वयंपूर्ण व्हावी, केवळ सरकारी मदतीवरती अवलंबून राहू नये, आणि तिच्या संशोधनाचा उद्योगधंद्यांना फायदा होऊन समाजाला फायदा होऊन त्यातून पैसा निर्माण व्हावा जो परत संशोधनासाठी उपयोगी पडावा, असाही तुम्ही प्रयत्न सातत्यानं करत आला आहात. होय, त्याबद्दल थोडं सांगा. माझी भावना अशी आहे की महाराष्ट्र सरकार फक्त आम्हाला सॅलरी ग्रँट देते, हो, आणि तेही वेळेवरती येत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे.
ब्युरोक्रॅटिक हे असतं, त्याचंही आता त्याला सेवार्थ म्हणतात, ते बरोबर चालू नाही केलं, सरकारने करायला पाहिजे ते. पण माझी भावना अशी आहे की संस्थांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे, पेटंट्स घ्यावेत. आमची आता 410 जास्त पेटंट्स आहेत बर, आणि म्हणजे अप्लाय केलेली 155 जास्त मिळालेले आहेत आपल्याला. ही टेक्नॉलॉजी आपण समाजाला दिली पाहिजे, त्याच्यातनं निधी निर्माण केला पाहिजे. इंडस्ट्री का आपल्याकडे येते जर आपण त्यांना चांगली टेक्नॉलॉजी जी आपल्याला परदेशी देणार नाहीत, कंपन्या देणार नाहीत, ते तर असं करताना आता आमचे हे 2 कॅम्पस आले तर तुम्ही विचार करा. आणि मी माझ्या या कारकिर्दीमध्ये आत्ता 1000 जास्त निधी मी उभा केलेला आहे, 1000 कोटी, 1000 कोटीपेक्षा निर्माण. आणि माझी भावना आहे की ICTने 3500 कोटी म्हणजे जवळजवळ 1/4 बिलियन डॉलर जरी निधी निर्माण केला आणि त्याचा इंटरेस्ट वापरत गेले, अर्धा इंटरेस्ट, तर ICT स्वयंचलित होईल, सरकारी हेच चालणार नाही. माझी तर वैयक्तिक भावना आहे आणि माझं खात्री आहे की माझे सहकार्य ते करतील की आपण 500 जास्त फॅकल्टी असले पाहिजे, 5000 जास्त स्टुडंट असले पाहिजे ह्या 3 कॅम्पसमध्ये मिळून, मग आपण 100 नंबरच्या आत येऊ शकतो. आणि ज्याला इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्समध्ये म्हणतात त्याच्यामध्ये आमच्याविषयी चांगले शब्द त्या कमिटीने दिलेले आहेत की सेक्टोरियल एक्सलन्स आहे म्हणून. एवढंच काय, लोकसभेत माननीय मंत्र्यांनी सांगितलं की IIT बॉम्बेचा एवढ्या एवढ्या एक्सटर्नलला 18 कोटीपेक्षा काय झालं, आमचा त्याच्यापेक्षा जास्त आहे मी जमा केलेलं गेल्या 3 वर्षात. परंतु आम्ही छोटी संस्था आहे, राज्य सरकारची संस्था आहे. माझे तर इच्छा आहे की ही सेंट्रल संस्था असावी, राज्याचे हित राखून सेंट्रलनी याला मदत करावी, त्यांनी बाकीच्या IIT सारखं करावं. खूप खूप करू शकतो आपण. आणि ICTमध्ये खूप चांगले गुणवान माणसं आहेत, गुणवान विद्यार्थी आहेत, सगळ्या थरातले विद्यार्थी ते आहेत. 52% विद्यार्थ्याचे रिझल्ट कॅटेगरीतले येतात. तुमच्या बोलण्यामधून सातत्यानं विद्यार्थी संस्था म्हणजे तुमचं जे विद्यार्थी प्रेम आहे ते सतत लक्षात येतं. आणि जवळजवळ 1250 जास्त विद्यार्थ्यांची PhD तुमच्या मार्गदर्शनाखाली झाली, मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचं विक्रम उच्चांक असेल, हा विक्रम असेल. माझा आता 100 PhD होतीलच, 113 मास्टर्स झालेले आहेत, हे माझे स्वतःचे PhD आहेत. आणि गेले कित्येक वर्षात मी सरकारी निधी घेतलेला नाही, सगळे माझे प्रायव्हेट फंडेड प्रोजेक्ट आहेत किंवा असे UGC फेलोशिप्स असतील. परंतु मला आनंद का वाटतो की माझं संशोधन हे समाजाला उपयोगी पडतं, इंडस्ट्रीला उपयोगी पडतं. आणि अशी कोणकोणती संशोधन उदाहरणार्थ सांगता येतील की ज्याचा थेट समाजाला उपयोग झाला? उदाहरणार्थ मी सांगतो ना, जसं आता आम्ही बायोमास कन्वर्जन म्हणतो, आम्ही आमचे जे DBT ICT सेंटर जे आहे त्याचे अरविंद लाली त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी खूप चांगल्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही ते BPCL HPCL बरोबर आम्ही जवळजवळ 1 लाख लिटर इथेनॉल रोज होण्यासारखे जे 2 त्या फॅक्टरीज आता आम्ही करार केलेले आहेत, काम सुरू झालेलं आहे त्याचं. ते म्हणजे पालापाचोळ्यापासून, बरं, शेतातला पालापाचोळ्या जाळू नका, त्याच्यापासून आपण इथेनॉल बनवू शकतो. बरं, बाकीचे जे लिग्निन आहे त्याच्यापासून दुसरी लिग्निन बेस्ड केमिकल्स तयार करू शकतो, तो पण आहे. किंवा पर्यावरण सीवेजमधनं जे जातं, सीवेजपासून पण तुम्ही आल्गी बनवून आल्गीपासून केमिकल्स बनवू शकतात. ते असतं जसं मी बोललो हायड्रोजन आम्ही पाण्यापासून करतो, त्याच्यापासून हायड्रोजन हा बायोमास कन्वर्जनसाठी सुद्धा वापरता येतो. काही माझ्या अजून कलीजनी फणसापासून दारू निर्माण करणे, दारू हा शब्द चांगला नाही, वाईन म्हणू आपण, किंवा अजून गोष्टी आहेत की ड्राय करणे, की पाला आपल्या पालेभाज्याला ड्राय करणे, ड्राय सुरू करणे, किंवा फार्मास्युटिकलमध्ये माझ्या काही कलीग्जने कॅन्सर रिलेटेड रिसर्च केलेले आहे. ICT एक संस्था म्हणून खूप निराळी संस्था आहे. आणि मला तिचा अभिमान आहे, मी ते विद्यार्थी म्हणून आलो, मी त्याचा आता संस्थेचा प्रमुख आहे. परंतु असा आनंद कुठेही मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही, कारण तुम्ही प्रत्यक्षात मी बघत गेलेलो आहे संस्थेची प्रगती करत गेले आणि कारणही मी जाणून घेतलेलो. त्यामुळे माझ्या मते प्रत्येक प्राध्यापक इथे किंवा प्रत्येक गुणवान विद्यार्थी इथे जो येतो तो या देशाला काहीतरी करू शकतो. आणि त्याच्या तो खेड्यातला असो दे, गरीब घरात असो, कुठला असो दे, करू शकतो. मी कितीतरी विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे, वैयक्तिक केलेले, दुसऱ्या लोकांकडनं आणून त्यांना गेले, त्यांचे फीज दिलेले आहेत, त्यांना परदेशी जायला मदत केलेले आहे, कॉन्फरन्स आहे, आणि असे बरेच माझे कलीग्स पण करतात. आम्ही मेकॅनिझमच तयार केलेलं असं की लोक आणून देतात पैसे,
तर तुमची प्रतिमा अशी आहे की यादव मदत करणारेही आहेत, पण यादव कोणाचा दबाव मानणारे नाही, गुणवत्तेशी कधी तडजोड नाही. मी गुणवत्तेशी काही, मला कधी, मी आनंदाने सांगू इच्छितो की मला कधी कोणी मंत्री फोन करत नाहीत किंवा कोणी अधिकारी फोन करत नाहीत, कारण मी त्यांना काय सांगतो, जर दबावाखाली जर आपण कोणाला ऍडमिशन देत असू किंवा मुलाला नोकरी देत असू, तर ह्या खुर्चीवरती मी बसायला योग्य नाही. या मी खुर्चीत आलो कसं, कारण मी समोरच्या दारातनच आलो, आमच्या दाराला दार नाही, आमच्या प्रवेशद्वार. एकदा तुम्ही आत आला की तुम्ही माझे विद्यार्थी आहेत किंवा माझे तुम्ही कलीग आहात. दाराच्या बाहेर तुमचा माझा काही संबंध नाही, परंतु आत आल्यावरती तुम्ही सोडून जाता कामाने, संस्था सोडून जाता कामाने, आम्ही सगळे प्रयत्न करू तुम्हाला इथं ठेवण्यासाठी. आणि तीच माझी भावना आहे की मलाही जीवनात याला वरती कोणीतरी मदत केली आणि ते मी विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाचा त्याच्यात खूप मोठा भाग आहे, माझ्या पत्नीचा आहे, माझ्या मुलांचा आहे, माझे गावातले अडाणी लोक आहेत की ज्यांना माझ्याविषयी त्यांना वाटते मी देवच आहे कोणीतरी, म्हणजे त्यांची भावना तशी आहे. पण ते आहे ना, ते आपण कधी विसरता कामा नये. प्राध्यापक म्हणून विसरू नये, शिक्षक म्हणून विसरू नये, आणि समाजाचं आपण देणं लागतं हे कधीच विसरू नये. या भावनेतून तुम्ही आता सगळं काम करतात, तुमचं कुटुंबही असं आहे, तुमच्या सौभाग्यवती PhD आहेत, त्याही शास्त्रज्ञ आहेत, दोन्ही मुलगे शास्त्रज्ञच आहेत, इंजिनियर आहेत, सगळं कुटुंब एका अर्थानं विज्ञानाला वाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते विज्ञानाला मानताना तुम्ही दैवही मानता. होय, हो, ते कसं, आणि दैवही मानता. हो, म्हणजे तुम्ही म्हणता की बा हा माणूस मला या क्षणी भेटला नसता तर झालं नसतं, तर हे काय कसं सांगणार आहे? काय माहिती आहे ना, असे लोक म्हणायचे की इवन न्यूटन आणि आइन्स्टाईन सुद्धा देवावरती विश्वास करायचा. आता देव ही भावना आहे. देव हा तुम्ही मूर्तीत बघू शकता किंवा निसर्गात बघू शकता. ऋग्वेदात तर तुम्ही जर बघितलं असेल तर कुठेही असं सांगितलं नसेल, निसर्गाची इतकी सुंदर वर्णन आहे की, आणि छोटे छोटे श्लोक्स आहेत ना, खूप चांगले आहेत. मी त्यातनं आमच्या ज्या संस्थेसाठी मी म्हणलं, आणो भद्रा कृतू यंतु विश्वता, म्हणजे सगळीकडनं चांगले सुविचार मला येऊ दे, सगळे ज्ञान येऊ दे, याच्यात कुठल्याही धर्माचा किंवा याचा नाही, म्हणजे चांगले विचार येऊ दे. मी देव ज्या त्या दृष्टीने मानतो, मी देवपूजा करतो ते अशी भावुक नाही. मी असं देवाला सांगत नाही देवा मला तू अमुक दे, मी प्रयत्न करतो. ओके, मी दैव का मानतो की जीवनामध्ये अशा कितीतरी घटना असतात की ह्या अचानक होतात, ह्या आपल्यानं कधी प्लॅन करून होत नाहीत, प्लॅन करून कधीच होत नाही, त्या अचानक होतात. कित्येकदा लोक अचानक कुठल्या तरी पदावर जाऊन बसतात, कारण तिथं आपल्याला पण शाळेत किंवा लहानपणी शिकायचो की ते राजकुमारी आले आणि ते हार घातला तिने आणि तो मुलगा पती केला आणि राजकुमार झाला. हे दैवाचा भाग आहे. मी दैव याला असं म्हणतो की तुम्ही प्रयत्न केले तर दैव. लुई पाश्चरनं काय म्हटलं माहितीये की चान्स हॅपन्स टू द प्रिपेअर्ड माइंड. म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहत असाल तरच तुम्हाला होत ना, देहारी खाटल्यावरही नाही, तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग दैव हे म्हणजे त्यात नाही, म्हणजे की आणि जी संधी आहे येते ना ती तुम्ही पकडली पाहिजे. ते म्हणतात की चेंज चॅलेंज अँड ऑपॉर्च्युनिटी, हे तीन त्रिनिटी आहे नवीन. बदल हे सतत होत राहतात, प्रत्येक वेळा संधी येत असते आणि प्रत्येक वेळा आव्हानं येतात. आणि ती जर आपण बघून त्याच्याशी प्रयत्न नाही केले ते जिंकण्यासाठी, तर आपण यशस्वी होणार नाही. तुम्ही आता विज्ञानात आहात. हो, आणि तुम्ही म्हणालात की काही गोष्टी अतर्की असतात किंवा अनपेक्षित असतात, असं विज्ञानात अतर्की आणि अनपेक्षित घडण्याची जी शाखा आहे, आहे कित्येक असे विज्ञानात खूप खूप मोठी संशोधन अशी झालेली आहेत की ते त्या लोकांनी ते करण्याचं ठरवलं नव्हतं. पेनिसिलिनचं सुंदर उदाहरण आहे, किंवा तुम्ही साधं क्विनिन म्हणतात ते, किंवा ज्याला टेफ्लॉन म्हणतात ते, किंवा व्हल्कनाइज रबर, हे सगळे ऍक्सिडेंटल आहेत. फक्त त्या माणसाची शास्त्रीय बुद्धी होती, आकलन शक्ती होती, म्हणून त्याला कळाली की याच्या मागे शास्त्र आहे. ते झालं एक्सपेरिमेंट करताना. कधी कधी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो द बाय लेन इज मोर ब्युटिफुल दॅन द मेन लेन.
तुम्ही रस्ता तुम्ही संशोधन करताना अचानक तुम्हाला दुसरं काहीतरी दिसतं ना, ते फेतपुली तुम्ही सांगितलं ना, आपण इंटरप्रिट करू शकतो. खोट्या गोष्टी इंटरप्रिट नाही करू शकत. आणि विज्ञान हे सत्यावरती बसणार. सत्य हा गाभा आहे विज्ञानाचा. म्हणून तो कोण सांगतोय म्हणून नाही, तो कुठल्या देशाचा, राज्याचा, कुठल्या पांथाचा, धर्माचा आहे म्हणून नाही. सायन्स स्पीक्स ट्रूथ. आणि सायन्स इज सेल्फ करेक्टिंग. करेक्शन सायन्समध्ये, स्वतः जर चूक केली असेल सायन्समध्ये तर ऑटोमॅटिकली करेक्शन होतं. तसं बाकीच्या ठिकाणी नाही होत. तुम्ही समजा एखादा चुकीचा मार्ग पकडला तर तुम्ही तो चुकीचा, कारण ते भावनेवरती असतं. शास्त्रामध्ये भावनेला महत्व नाही. शास्त्राला, प्रयोगाला तुम्ही प्रयोग केला पाहिजे आणि तो कुणीतरी प्रयोग केला तर तेच उत्तर आलं पाहिजे. आणि म्हणतात ती डिमांड्स प्रूफ, सायन्स डिमांड्स प्रूफ. इवन अल्बर्ट आइन्स्टाईननी ज्यावेळा जो प्रयोग E=MC² केला, लोकांनी ते नंतर प्रूव्ह करायला बघितलं. नंतरच त्यांना कळालं की अरे आपण त्यांना नोबेल प्राईज द्यायला पाहिजे होतं. त्यांनी त्यांनी काहीतरी करावं म्हणून नोबेल कमिटी वाट बघत होती. आणि मग नंतर त्यांनी जेवढा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं काम केलं तेवढा त्यांना देऊन टाकलं. पण ऍक्च्युली इनडायरेक्टली त्यांना सांगायचं होतं की बाबा E=MC² साठी आहे, परंतु आमच्या कमिटीचे नियम आहेत की आदल्या वर्षी तुम्ही रिसर्च करून केला म्हणून ते दिलं. तर तसं आहे शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट. आपण स्टीफन हॉकिंग बोलतो, स्टीफन हॉकिंगला खूप लोक मानतात कारण त्यांचे ते हिस्ट्री ऑफ टाइम पुस्तक वगैरे लिहिले, ब्रीफ हिस्ट्री ऑफ. परंतु त्यांना नोबेल नाही मिळालं. नाही मिळालं कारण ती थिअरी आहे ना. होय, ते प्रूफ नाही त्याचं आलं. सर, शास्त्रामध्ये ना तुम्ही चांगली थिअरी लिहू शकता पण त्याला सपोर्टिंग एक्सपेरिमेंट पाहिजे. शास्त्रामध्ये सरेंडिपिटीस म्हणजे सरेंडिपिटीचा अर्थ की अचानक काहीतरी आपल्याला मिळतं त्याला. आणि हा सरेंडिपिटी शब्द आहे ना, हा इंटरेस्टिंगली हा श्रीलंकेशी शब्द आहे. श्रीद्वीप श्रीलंकेला म्हणत येते. श्रीद्वीपचे सरेंडिपिटी सरद्वीप म्हणतात ते. मला वाटतंय इंग्लिश एक सायंटिस्ट होते तर तिथल्या राजकुमारला काहीतरी असं सापडतं वगैरे अशी ती गोष्ट आहे. त्याच्यावर ना सरेंडिपिटी शब्द आलेला. कारण माझा तो छंद आहे की शब्दांचं गमक काय, तिचं मूळ काय शोधणे, एटिमॉलॉजी त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. मला तो छंद आहे माझा पूर्वीपासून. मी इंग्रजी तसं शिकलो. तर सरेंडिपिटी सायन्समध्ये सरेंडिपिटी असे कितीतरी आहेत. लोकांनी पुस्तकं लिहिलेले आहेत सरेंडिपिटीवरती. तुमच्या क्षेत्रामध्ये जगातले खूप मान सन्मान तुम्हाला मिळाले. पद्म पुरस्कार तर आहेच, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर तुमचा पहिला गौरव कधी झाला आणि पुढचे महत्वाचे गौरव? पहिला गौरव म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, म्हणजे सुरुवात अशी होते, लहानातनं मोठा होत जातो. हो, मग मला पहिल्यांदा ISTA बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर्स हाडीला अवॉर्ड मिळाला. नंतर अजून बरेच पुरस्कार मिळत गेले. मग मला इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीची फेलोशिप मिळाली, विच इज अ व्हेरी बिग ऑनर. मी चार ज्या अकॅडमी आहेत, सायन्स अकॅडमी, तीन सायन्स अकॅडमी आणि इंजिनियर अकॅडमी, त्याचा फेलो झालो. नंतर वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचा फेलो झालो. दी आर व्हेरी बिग ऑनर्स. मला इन्साचं मेडल मिळालं, ज्याचे सईद झहीर हुसेन झहीर मेडल, त्याचं आता लेक्चर देणार आहे मी या नेक्स्ट आठवड्यामध्ये. या ज्या गोष्टी आहेत या प्रगत होत गेल्या जसजसं. आणि माझ्याकडे जे विद्यार्थी रात्रंदिवस काम करतात ना, त्यांची ही कमाई आहे ती. मी त्यांचा गाईड आहे, मार्गदर्शक आहे. मी आयडिया दिली असेल पण ऍक्च्युअली रिसर्च करणारे कोण विद्यार्थी असतात. आणि आपण दोघे त्याचा आनंद करतो. तेव्हा कित्येकदा विद्यार्थ्यांना असं वाटतंय की अरे गुरुजी माझ्याकडे जास्त लक्ष देत नाही, याच्याकडेच दिसतात. पण प्रत्येक प्रश्न माझाच प्रश्न आहे. समजलं नाही की कमी जास्त लक्ष असेल त्यांना वाटते, पण तसं नसतं. कारण प्रत्येक पेपरवरती जर माझं नाव असेल कोऑथर म्हणून, तर मला तो तितकाच प्रिय आहे आणि तो तितकाच चांगला अशी माझी इच्छा आहे. तर हे ही वैज्ञानिक दृष्टी, खेड्यातला बॅकग्राऊंड, बोल्डनेस, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वावरल्यामुळे आपण खूप धैर्यवान होतो. आपल्याला कधी भीती वाटत नाही. आणि आपल्याला दुसरी गोष्ट काय माहितीये की आपल्याला कोणी असे घरच्यांचं खूप पाठबळ आहे वगैरे नाही. घरच्यांचं पाठबळ म्हणजे मॉरल सपोर्ट. बरोबर, माझे घरचे लोक खेडूत आहेत, त्यांच्या दृष्टीने मी निराळाच माणूस आहे. त्यांना असं वाटतं कधी कधी आमच्याच घरात जन्मला की काय असं बोलून पण दाखवतात, परंतु ते सत्य आहे.
आणि त्याचा कधी अहम झाला नाही मला, की मला असं कधी वाटलं नाही की आपण कोणीतरी मोठे आहोत. मी अजूनही मार्केटमध्ये जाऊन भाजी विकत घेऊन येतो. तुमच्यातला माणूस पण तुम्ही कायम जपतो. हो, आणि मी कवी आहे. हो, कवी आहे, त्यामुळे कवीचं मन आहे माझं. त्यामुळे मला कित्येक गोष्टी, मला दुसऱ्यांचं दुःख लवकर कळतं. मी फेस रीड करतो. बर. मी विद्यार्थ्यांना सांगतो की मी तुझ्या चेहऱ्यावरती काय लिहिलंय मला लगेच कळतं. बर. ती ती दैवी देणगीच आहे ती. मला कळतं माणसाचा चेहरा कधी खोटं नाही बोलत. हो. डोळे तर कधीच खोटं बोलत नाही. मी सांगतो माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल, मग तुला मी एका मिनिटात ओळखतो की तू काय करणार आहेस. आणि त्याचा फायदाही होतो. कित्येकदा विद्यार्थ्यांना अडचणी पण असू शकतात. आणि प्रत्येकाचे फॅमिली प्रश्न मी लोकांना काय, तुम्ही मला सांगू नका. तुम्ही कुणाचे कुणाचा मुलगा आहे की मुलगी आहे, बाप काय करतात मला सांगू नका. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला भवितव्य आहे. तुम्ही हा नेहमी असं पुढचा सतत विचार करत आहात. आता तुमचं पुढचं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न आहे की ICT ही जगातल्या पहिल्या 100 आली पाहिजे. आणि ते कसं होईल? तर आपण चांगल्या रिसर्च फॅसिलिटी निर्माण केल्या, चांगले फॅकल्टी रिक्रूट केले, चांगले स्टुडंट आले आणि कार्यरत राहिलो, आणि चांगल्या इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्स घेऊन इंडस्ट्रीला मदत केली, सरकारला मदत केली धोरणं बनवण्यासाठी, मूळ संशोधन केलं आणि कुणाचीही तमा न बाळगता चांगलं काम करत राहिलो, तर आपण जरूर एक मोठी आणि मला राष्ट्रीय संस्था का म्हणायचं आहे. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र सरकार मदत नाही करत. मी महाराष्ट्र सरकारचा ऋणी आहे. त्याने आपल्या संस्थेला खूप मदत केली आहे. परंतु याचं वैभव मोठं होण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचे याच्यावरचा हक्क न जाता त्यांनाही याच्यातनं काहीतरी मिळायचं. सेंट्रल जसं NIT झाल्या की ज्याच्यामध्ये सेंटर आणि दोन्हीच असतं, तसं ICT जर केलं तर ICT खरी अजून प्रगती होईल. ही ICT हा ब्रँड झाला पाहिजे. लोकांना आता माहीत नाही, तो खूप कमी लोकांना माहिती आहे. पूर्वीची UDCT आताच्या आमच्या माटुंग्याच्या लोकांना पण माहीत नाही. याला लोक दगडी कॉलेज म्हणायचे. ते आपल्या डबावाल्याला दगडी कॉलेज म्हणतात. नाही, हे ICT बद्दलचं स्वप्न झालं माझ्या देशाचं. तुम्हाला स्वतःबद्दलचं? माझं व्यक्तिगत, मला अशी महत्वाकांक्षा म्हणजे तुम्ही असं जर म्हणाला की मी काय म्हणेन की मी याच्यापेक्षा अजून चांगलं करू शकतो, माझ्याकडे ती कपॅबिलिटी आहे. माझ्याकडे लोक म्हणतात की यू आर गॉट लॉट ऑफ एनर्जी, तेही सत्य आहे. मी कधीही निराश होत नाही. मी कधीही कुणावरती आशा सोडत नाही. मी काय म्हणतो की जीवनात सन्मान आणि वरती हे मिळाले हे कित्येकदा दैवी भाग असतो. परंतु तुम्ही जसं भगवद्गीतेत म्हणले कर्मण्येव अधिकारस्तेना फलेषु कदाचन, तसं आहे ते की आपण कार्य करत राहणे माझ्या संस्थेचे आणि माझ्या संस्थेमुळे भारताची प्रगती होईल अशी माझी इच्छा आहे. भारत हा काही झाले तरी माझा देश आहे. भारत आणि मोठं व्हावं. मला ज्यावेळेला कोणी, मी परदेश असताना जर कोणी माझ्या देशाविरुद्ध बोललं तर माझं रक्त खवळायचं. कार्य आपल्या देशाविरुद्ध बोलतात. आमच्याकडे काही सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही, परंतु चांगल्याच गोष्टी जास्त आहेत आपल्याकडे. आपण चांगल्याच दोघांना दाखवलं पाहिजे. असं पुंगी वाजवणारा दाखवण्या उपयोग नाही. हो, बरोबर. आपण त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. भारतामध्ये खूप टॅलेंट आहे. खूप टॅलेंट आहे. सर्व सामाजिक थरामध्ये ती टॅलेंट आहे. ती दाखवली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माझं वैयक्तिक स्वप्न हे आहे की समजा आपण पुनर्जन्म घेतला तर देश हा पहिल्या नंबरचा असेल आणि सगळे टेक्नॉलॉजीचे लोक अमेरिकेला जातात ते भारतात यावे आणि इथे शिकावे. ICT मध्ये चिकार फॉरेन स्टुडंट येऊन शिकावे, हे माझं स्वप्न आहे. वा, तुम्ही फार सविस्तर बोललात आणि तुमचं हे स्वप्न इतर व्यक्तिगत स्वप्नांपेक्षा खूप मोठं स्वप्न आहे. किंबहुना पुनर्जन्मातलंही स्वप्न तुम्ही पाहता. तुम्ही ईश्वर मानता, ईश्वरानं आणि विज्ञानानं दोन्हीही तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता, शक्ती आणि सामर्थ्य लाभो. आणि मी एक सांगतो, माझा जेक क्रेग व्हेंटर नावाचा एक सायंटिस्ट माझा मोठा मी त्याचा भोगता आहे की ज्याने कृत्रिम आयुष्य निर्माण केलं जेनेटिकली. बर. तो काय म्हणाला माहित आहे? तो व्हिएतनामच्या युद्धात होता. तर तो म्हणाला की युद्ध, शांती आणि शास्त्र हे सगळं मी बघितलं आणि मला माहीत नाही पुनर्जन्म होईल की नाही, परंतु मला एवढं माहिती आहे
की जर तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हाला सदैव आठवणीत ठेवतील आणि म्हणून तुम्ही समाजाच्या उपयोगासाठी चांगलं काम करा, माझी ती भावना आहे. तुमची ही भावना, परमेश्वरानं तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य द्यावं, क्षमता सामर्थ्य द्यावं आणि तुमचं हे स्वप्न पूर्ण व्हावं अशी प्रार्थना करतो, इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.